कोरोना मौतों का आंकड़ा राज्य सरकार छिपा रही है, ऐसा एक पत्र राष्ट्रीय कांग्रेस की अध्यक्षा सोनिया गांधी ने राज्य के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने लिखकर भेजा था। इस बात को लेकर कांग्रेस के प्रदेश प्रवक्ता अतुल लोंडे इन्होंने देवेंद्र फडणवीस को आड़े हाथों लेकर खरी खोटी सुनाई, आइए देखते हैं। देश के साथ राज्य में और शहर में कोरोना महामारी से कई लोगों की मृत्यु हो रही है। दिन ब दिन ये आंकड़ा बढ़ते जा रहा है, लेकिन राज्य सरकार अपनी नाकामियों को छिपाने की कोशिश कर रहा है, ऐसा आरोप लगाते हुए राज्य के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने कांग्रेस की अध्यक्ष सोनिया गांधी इन्हें एक पत्र लिखकर सारी राज्य सरकार की नाकामयाबी का ब्यौरा दिया। इस बात को लेकर कांग्रेस के प्रदेश प्रवक्ता अतुल लोंडे इन्होंने देवेंद्र फडणवीस इन पर कई आरोप लगाते हुए खरी खोटी सुनाई, आइए देखते हैं अतुल लोंडे की जुबानी। सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीसांची वैफल्यग्रस्तता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आज ज्या पद्धतीने त्यांनी सोनियाजींना पत्र लिहिलं, ते पत्र लिहत असताना कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी देशामध्ये जी परिस्थिती आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे, अहंकारामुळे या देशाचं जे स्मशानघाट झालेलं आहे, गंगा नदीची प्रेताने भरून वाहत आहे आणि जिकडे तिकडे हाहाकार उडालेला आहे, त्याच्यावरून लक्ष कुठेतरी दूर नेण्यासाठी, मोदींचं हे पाप लपवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्याची स्तुती स्वतः मोदींनी केलेली आहे की परिस्थिती खराब आहे, महाराष्ट्रामध्ये आकडे लपवले जात आहे, अशा पद्धतीचा हेतवारोप जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून मॅडम सोनिया गांधींकडे केलेला आहे। ते हे विसरत आहेत की गुजरातमध्ये 71 दिवसांमध्ये 1.25 लाखच्या जवळपास मृत्यू झाले आणि 65,000 त्यापैकी लपवल्या गेलेले आहेत, कुठेतरी हा हे सुद्धा लपवण्याचा प्रयत्न आहे। देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्यावं की या देशामध्ये जेव्हा जेव्हा राष्ट्रीय आपत्ती आली त्या त्यावेळेस संपूर्ण देश हा एकत्र उभा राहिलेला आहे। 1993 साली जेव्हा नरसिंहराव यांचं सरकार होतं त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांना देशाचं नेतृत्व युनोमध्ये करण्याची संधी त्यावेळेस दिलेली होती। 2001 साली जेव्हा गुजरातमध्ये भूकंप आला होता भुज येथे, त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्माण केला होता आणि त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देऊन शरद पवारांकडे हे नेतृत्व सोपवलं होतं, त्यामुळे ही जी परंपरा ही गेल्या 7 वर्षांमध्ये खंडित झालेली आहे आणि मी म्हणतो तोच कायदा, मी म्हणतो तेच खरं, अशा पद्धतीने या देशाचा जो कारभार हाकणं सुरू आहे त्याच्यामुळे आज देश अडचणीत सापडला आहे। आमचं सरळ सरळ आवाहन आहे देवेंद्र फडणवीसांना, तुम्हाला खरी परिस्थितीची जाणीव आहे, खरं तुम्हाला लोकांच्या जीवितशी देणं घेणं आहे, तर हेच प्रश्न आपण नरेंद्र मोदींना विचारून दाखवा। सत्ता पक्ष और विरोधी एक दूसरे पर कीचड़ जरूर उड़ा रहे हो, लेकिन हकीकत तो ये है कि आज की कोरोना की भयावह स्थिति को देखते हुए हम सब ने मिलजुल कर सारे मतभेद मनभेद को दूर रखते हुए कोरोना मिशन में काम करना चाहिए। शहरवासी को आज किसी पार्टी बैनर की जरूरत नहीं है, आज जरूरत है तो मरीजों को सभी सहूलियत उपलब्ध करा देने की, ताकि वो लोग कोरोना के मुँह से बच सके। ऐसा नहीं होता है तो आज मरीज की बारी है, कल हम सब की भी बारी आ सकती है। इस और सभी पार्टी के राजनेताओं ने ध्यान देना बेहद जरूरी है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ संजय बिरे की रिपोर्ट।